नमस्कार, अस्सलाम वालेकुम। प्रथमतः मी कोपरा ग्रुपचा खूप खूप अभिनंदनही करतो आणि कौतुकही करतो। या शुभ प्रसंगी उपस्थित असलेले आजचे अध्यक्ष आमचे पांडे मामा नंदूशेठ पाटील, आमचे बाबू जसे नरणकर, नाना किशोर शेठ, आमचे बबनराव सुर्वे, सुकुमारजी उपस्थित असलेले सादिक भाई, पंकज भाई उपस्थित, सर्व करोडपती संघाचे संघ मालक उपस्थित, सर्व बंधूंनो, खरंच मी पाहिलंय की एकंदरीत या भागामध्ये बऱ्याचशा टूर्नामेंट होतात, पण कोपरा ग्रुप ज्याप्रमाणे सर्व हॅन्डल करतोय हे कुठलाही संघ करू शकत नाही, कुठलाही ग्रुप करू शकत नाही। जरी त्या संघाचं नाव कोपरा असला तरी कोपऱ्या कोपऱ्यातून हिरे हिरे उचलून स्वतःच स्थान कसं चमकवायचं हे आदर्श फक्त कोपरा ग्रुप मधूनच आपण शिकलं पाहिजे। या ठिकाणी एवढं व्यवस्थित आणि एवढं पारदर्शकपणा त्यांनी जो दाखवलाय खरंच वाखाणण्यासारखं आहे। मी आज माझ्या एक त्याच्यातलं बोलतो, मी प्रत्येक टीम मध्ये बघत होतो, करत होतो, ऐकत होतो, तो प्रत्येक मोस्टली प्रत्येक ठिकाणी अफजल इलेव्हनच फायनल मारत होते। तर त्यावेळेला एक संख्येचं वातावरण होत होत की अफजल काय शेटिंग करतोय का आपल्या बापाप्रमाणे, ती शंका सुद्धा लोकांच्या मनात यायची की अफजलचा बाबा काहीतरी सेटिंग करत असेल, काहीतरी फिरवत असतील। ही रास्त खरी मी सांगतोय की मला सुद्धा विचारायचं चांगले जर लोक काय तू सेटिंग करतोस काय रे, तर ती त्या शंकेला सुद्धा कोपरा ग्रुपनी आज संपवलेला आहे। जी शंका होती ती शंका काढून टाकलेली आहे आणि कोपरा ग्रुप खरंच सांगतो त्यांच्या मध्ये त्या ग्रुपमध्ये जी एकजुटपणा मला दिसते, जो त्या ग्राउंडवर जे सर्व सौंदर्य दिसतं, ज्याप्रमाणे त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन असतं, खरंच तुम्हाला सॅल्यूट करतो आम्ही सर्व। त्यांच्याबद्दल बोलावं तर खूप काय बोलावं आहे, परंतु मी त्यांच्याबद्दल एक शेर बोलतो, कमजोर लोक जो कमजोर होते है वही किस्मत का रोनार होते है। आमचा ग्रुप कोपरा ग्रुप तसा नाही है, जो कमजोर होते है वही किस्मत का रोनार होते है, जो उगते है वो पत्थर का सीना तो चीर के भी बाहर निकलते है। जय हिंद, जय महाराष्ट्र।